theorem ay baga Pythagoras sir. In a right angle triangle, the square of hypotenuse is equal to sum of squares of remaining two sides. इन राइट एंगल ट्रायंगल असं जर म्हटलं असेल तर आपण ट्रायंगल कोणतं करणार, राईट अँगल ट्रायंगल करणार. समजा मी ह्याला नाव दिलं पी क्यू आर, कारण ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल काढायचा, नाव आपल्या मनावर द्यायचं पी क्यू आर. इन राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस, हायपोटेनियस कोणता आहे, पी आर आहे, तर पी आर स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ पी आर स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ म्हणजे प्लसचं साईन देणार आपण, स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साईड्स, रिमेनिंग टू साईड्स कोणते आहेत, पी क्यू आणि क्यू आर, त्याची सम करायची. पण पी क्यू आणि क्यू आरची करायची नाही, द स्क्वेअर ऑफ म्हटलं तर पी क्यूचं स्क्वेअर, पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर, ठीक आहे. आणि हे टू प्रूव्ह आहे. मग गिवन काय असेल, इन राईट अँगल ट्रायंगल पी क्यू आर, राईट अँगल ट्रायंगल कोणता आहे, पी क्यू आर आहे, तर ट्रायंगल पी क्यू आर इज राईट अँगल्ड ट्रायंगल. एक छोटीशी इथं हिंट आहे बघा, जर तुम्ही इथं राईट अँगल ट्रायंगल लिहिणार असाल तर सेंटरला नाव क्यू कंपल्सरी आहे, आणि जर तू आपल्याला इथं राईट अँगल ट्रायंगल लिहायचं नसेल तर इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल क्यू इक्वल टू 90 डिग्री हे लिहिणं कंपल्सरी आहे. दोन्हीपैकी कोणतंही गिवन चालेल. त्याच्यानंतर कॉमाच्या नंतरचा जेवढा भाग आहे तो सगळा टू प्रूफ आहे. स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस म्हणजे पी आर स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू सेड्स, रिमेनिंग टू सेड्स पी क्यू आणि क्यू आर आहेत, पण त्यांच्या स्क्वेअरची आपल्याला इथं सम करायची आहे. आणि हे प्रूव्ह करण्यासाठी जे आपल्याला एक्स्ट्रा वर्कआउट करावं लागतं, एक्स्ट्रा काहीतरी काम करावं लागतं, ते एक्स्ट्रा काम म्हणजे काय, तर आपल्याला परपेंडिक्युलर काढावं लागतो क्यू वरनं हायपोटेनियसवर, बरोबर आहे. त्याच्यामुळे कन्स्ट्रक्शन आहे, ड्रॉ क्यू एस परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस पी आर सच दॅट पी डॅश इट्स डॅश आर. त्याच्यामुळं आपण सुरुवातीला फिगर काढल्याच्या नंतर क्यू एस आपण काढलेलं नव्हतं, क्यू एस हे आपण नंतर काढलेलं आहे. त्याचा यूज गिवनमध्ये का नाही, टू प्रूफमध्ये का नाही, कारण स्टेटमेंटमध्ये त्याच्याबद्दल काहीही बोललेलं नाही. मग आपल्याला परीक्षेमध्ये एक्झाममध्ये लिहित असताना कसं लक्षात राहावं, तर हा डॅश डॅश केलेला भाग हा कन्स्ट्रक्शन असतो हे कळते, त्याच्यामुळे इथं डॅश डॅश केलेलं आहे. तर ड्रॉ क्यू एस परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस पी आर कसं काढलं आहे पण, सच दॅट काढत असताना पी डॅश पी नंतर एस नंतर कोण आलेलं आहे, आर, पी एस आर. आता लिहायचं आपल्याला प्रूफ. ह्याच्या अगोदर एक थेरम होता, आणि थेरम होता सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल, तर त्याची आपल्याला थोडीशी स्टडी करावी लागेल. ते कसा घेतला होता ह्याची स्टडी करावी लागेल, जेणेकरून आपल्याला ह्याचा प्रूफ लिहिताना सोपा जाईल. काय करायचं, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगलमध्ये, हा मेन राईट अँगल ट्रायंगल मोठा आहे पी क्यू आर, दुसरा राईट अँगल ट्रायंगल आहे पी एस क्यू, आणि तिसरा राईट अँगल ट्रायंगल आहे क्यू एस आर. अशा आपल्याजवळ किती राईट अँगल ट्रायंगल आहे, तीन आहे. जर समजा मला हा जर वरचा ट्रायंगल छोटा मोठ्या ट्रायंगलला सिमिलर आहे असं म्हणायचं असेल, तर कोणता, हा वरचा छोटा ट्रायंगल मोठ्या ट्रायंगलला सिमिलर आहे असं म्हणायचं असेल, तर मी म्हणेल ट्रायंगल पी हा घेते बघा छोटा पी एस क्यू इज सिमिलर टू ट्रायंगल, स्टार्टिंग पी पासूनच करायची पण एस कडे नाही द्यायचं, क्यू करायचं, ट्रायंगल पी क्यू आर. काय केलं आपण, हा छोटा ट्रायंगल पी पासून स्टार्ट केला पी एस क्यू 90 कडे आले, सिमिलर टू पी पासून स्टार्ट करायचं मोठ्या ट्रायंगलला पण एसकडे जायचं नाही, पी क्यू आर घ्यायचा. समजा मला खालचा ट्रायंगल दाखवायचं असेल सिमिलर, तर खालच्या ट्रायंगलचं नाव हे क्यू पासून स्टार्ट करायचं, ट्रायंगल क्यू एस आर इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर, जशाला तसा. ह्याच्यामध्ये करस्पॉन्डन्स पी क्यू आरचं आपण चेंज केलेलं नाही. जर हे दोन ट्रायंगल सिमिलर असतील, एक छोटा ट्रायंगल मोठ्या ट्रायंगलला सिमिलर असेल, दुसरा छोटा राईट अँगल ट्रायंगल मोठ्या राईट अँगल ट्रायंगलला सिमिलर असेल, तर ॲटोमॅटिक फ्रॉम 1 and 2 हे कॅन्सल होतील आणि हे दोन ट्रायंगल सिमिलर होतील. सध्या आपल्याला कोणता यूज करायचा आहे, मी जर बघितलं तर पी क्यू स्क्वेअर पी क्यू ही मोठ्या राईट अँगल ट्रायंगलची साईड आहे, तसेच ही छोट्या राईट अँगल ट्रायंगलची साईडसुद्धा आहे. त्याच्यामुळं मी म्हणाल ट्रायंगल पी एस क्यू इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर, आणि रिझन काय असेल, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल, ट्रायंगल पी एस क्यू इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर
रीजन है सिमिलैरिटी ऑफ राइट एंगल ट्रायंगल. सिमिलर ट्रायंगल से यूज कशासाठी करायचे, सी एस एस टी येण्यासाठी, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आणि ह्याच्या साइड घेत असताना न्यूमरेटर मध्ये पी एस, ह्याच्या न्यूमरेटर मध्ये ह्याच्या डिनोमिनेटर मध्ये पी एस अपॉन पी क्यू फर्स्ट टू इज इक्वल टू क्यू एस अपॉन क्यू आर लास्ट टू इज इक्वल टू फर्स्ट लास्ट पी क्यू अपॉन पी आर. आणि रिझन आहे सी एस एस टी, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. ह्याच्यातले दोन रेशो मी असे उचलून खाली घेणार की ज्याच्यामध्ये पी क्यू यायला पाहिजे तो आहे फर्स्ट रेशो अँड लास्ट रेशो. पी क्यू हे फर्स्ट रेशोच्या डिनोमिनेटरमध्ये आहे तर लास्ट रेशोच्या न्यूमरेटरमध्ये आहे. आणि मी हे जे घेतलेलं आहे ते ह्या रेशोवरनं घेतलेलं आहे त्याच्यामुळे देर ऑफरचं साईन करण्याचं होते. तीन रेशो मी त्यातले घेतले, दोन रेशो असे दोन रेशो घेतले ज्याच्यामध्ये पी क्यू आहे ना कंपल्सरी होता. जर समजा तुम्हाला लक्षात आलं तर ही स्टेप तुम्ही कॅन्सल करून डायरेक्टली ही घेऊ शकतात आणि ह्याला रिझन सी एस एस टी घेऊ शकतात. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी एस इंटू पी आर आणि हे असेल इक्वेशन नंबर वन. जर समजा मी हा खालचा छोटा ट्रायंगल मोठ्या ट्रायंगलला सिमिलर आहे म्हणत असेल आणि रिझन परत तेच असेल सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल, तर खालच्या ट्रायंगलचं नाव कुठून स्टार्ट करायचं, क्यू पासून. ट्रायंगल क्यू एस आर इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. मग हीच प्रोसेस आपल्याला रिपीट ह्याच्यावरती करायचं आहे. मग अर्थात जर मी इथं सी एस एस टी घेतलं तर इथं पण सी एस एस टी घेईल ह्या ट्रायंगलच्या सेट न्युमरेटरमध्ये, ह्या ट्रायंगलच्या सेट डिनोमिनेटरमध्ये. घ्यायचे कशा, ह्याच्या फर्स्ट टू क्यू एस अपॉन फर्स्ट टू पी क्यू इज इक्वल टू लास्ट क्यू एस आर अपॉन लास्ट टू क्यू आर इज इक्वल टू फर्स्ट अँड लास्ट क्यू आर अपॉन फर्स्ट अँड लास्ट पी आर. रिझन असेल सी एस एस टी. आता ह्याच्यातले दोन रेशो मी खाली घेईल, असे दोन रेशो घेईल त्याच्यामध्ये क्यू आर येणं कंपल्सरी आहे. मग मी हे घेतलं, हे दोन रेशो क्यू आर येणं कंपल्सरी काय, तर आपल्याला क्यू आर स्क्वेअर पाहिजे. मग मी दोन रेशो ह्याच्यातनं उचलून खाली घेते त्याच्यामध्ये पुढचं साईन क्यू आर एस आर अपॉन क्यू आर इज इक्वल टू क्यू आर अपॉन पी आर. क्रॉस मल्टिप्लिकेशन करते मी क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू एस आर इंटू पी आर, इक्वेशन नंबर टू. आता इक्वेशन वन अँड टूचं मी ॲडिशन करेल कारण तशी आपली गरज आहे, कारण आपल्याला टू प्रूफमध्ये जे बघितलेलं तर ह्या दोघांमध्ये प्लस साईन आहे, हे प्लस साईन आपल्याला असंच मिळणार नाही, त्यासाठी आपल्याला इक्वेशन वन प्लस इक्वेशन टू करावं लागेल. इक्वेशन वन प्लस इक्वेशन टू इक्वेशन वन प्लस इक्वेशन टू म्हणजे काय, एल एच एस प्लस एल एच एस इज इक्वल टू आर एच एस प्लस आर एच एस, एल एच एस प्लस एल एच एस इज इक्वल टू आर एच एस प्लस आर एच एस, म्हणजे पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू, आता आर एच एस घेते पी एस इंटू पी आर प्लस एस आर इंटू पी आर. इथं दोन ग्रुप पडलेले आहेत, हे मल्टिप्लिकेशन हे मल्टिप्लिकेशन, आणि दोन्हीमध्ये पी आर आलेलं आहे तर पी आरला कॉमन काढूत, ब्रॅकेटच्या बाहेर काढूत. लेफ्ट हँड साईड ॲज इट इज आहे पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू, बघा मी पी आर बाहेर काढले इंटूचं साईन, पी आर सोडून वाचायचं इथं पी एस, पुढे गेलं तर प्लस, पी आर सोडून वाचायचं एस आर. लेफ्ट हँड साईड ॲज इट इज पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू पी आर इंटू फिगरमध्ये बघा पी एस प्लस एस आर म्हणजे पी आर, पी एस प्लस एस आर इज इक्वल टू पी आर. तर ह्या दोघांचं ॲडिशन झालं पी आर. आपण ॲडिशन का करू शकलो तर हे कोलिनियर पॉईंट आहेत पी डॅश एस डॅश आर. पी आर इंटू पी आर काय येईल, पी आर स्क्वेअर पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर, हेन्स द प्रूफ. एकदम सोप्या पद्धतीनं पायथागोरस थेरम हा मी शिकवलेला आहे, अर्थातच तुम्हाला हा समजलेला असेल. समजा कुठं पॉईंट अडकत असतील तर रिपीट ह्याची स्टडी करा. आणि बोर्डाला हा थेरम पडणारा थेरम आहे, पडणाऱ्या थेरमपैकी एक थेरम आहे, त्याच्यामुळे ह्याची स्टडी खूप छान पद्धतीनं करा. तुम्हाला जर माझे हे व्हिडिओ आवडत असतील, शिकवलेलं समजत असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा
आणि व्हिडिओ शेअर करा. गुड बाय, सी यू अगेन.